नमस्कार, एडिटर्स चॉईस मध्ये आपलं स्वागत. जगावर राज्य करायचं असेल तर लागते एक भन्नाट, अक्षरशः जगावेगळी कल्पना. तुमच्याकडे पैसा असो अथवा नसो, सत्ता असो अथवा नसो, पण एका भन्नाट जगावेगळ्या कल्पनेच्या जोरावर तुम्ही जग जिंकू शकता. बरोबर 12 वर्षापूर्वी जेमतेम विशीत असलेल्या एका तरुणानं एका भन्नाट कल्पनेला जन्म दिला. या तरुणाचं नाव होतं मार्क झुकरबर्ग आणि ती कल्पना होती फेसबुक. 4 फेब्रुवारी 2004 फेसबुकची कल्पनाही मार्क झुकरबर्ग सोडून जगातल्या कोणालाही सुचली नव्हती. 4 फेब्रुवारी 2016 म्हणजेच बरोबर 12 वर्षानंतर फेसबुक शिवाय जगाची कल्पना कुणीही करू शकत नाही. फेसबुकनं तुमचं आमचं आयुष्यच बदलून टाकलं. आता फेसबुककरांचं सुख दुःख, जगणं आणि मरणंही फेसबुकच्या साथीनं होतं. फेसबुक हा जर एखादा देश असताना तर तो आज जगात 3 क्रमांकाचा ते हेच खरं. मार्क झुकरबर्गनं फेसबुक सुरू करण्यापूर्वी चित्रपटातला हा डायलॉग ऐकला असण्याची शक्यता नसली तरी हा डायलॉग त्याला तंतोतंत लागू होतो. फेसबुक सुरू करण्यामागे अशीच एक भन्नाट आयडिया होती. भाषा, देश, प्रांत, रंग, भौगोलिक सीमा सगळं काही झुगारून देत जगाला एकत्र आणण्याचं काम फेसबुकनं केलंय. 4 फेब्रुवारी 2004 सुरू झालेल्या फेसबुकनं 4 फेब्रुवारी 2014 आपला 12वा वाढदिवसही अशाच एका भन्नाट आयडियानं साजरा केला. तुमच्या फेसबुक वॉलवर हॅपी फ्रेंड डेचे व्हिडिओ दिसायला लागले आणि ते लगेचच शेअरही होऊ लागले. सध्याच्या डिजिटल युगात फेसबुकनं वेगळा ठसा उमटवलाय. फेसबुकचं भारतात आगमन झालं ते 2005. आज भारत हा फेसबुकसाठी एक मोठी बाजारपेठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट दिली आणि संवाद साधला तर मार्कनंही मोदींची भारतात भेट घेतली. सध्या तर राजकारणापासून समाजकारणापर्यंत आणि कलाक्षेत्रापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत असं एक क्षेत्र नसेल जिथं फेसबुकनं धडक मारलेली नाही. जगभरात दर महिन्याला 116 कोटी लोक फेसबुक वापरतात. रोज फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या आहे 100 कोटी 40 लाख. भारतातही फेसबुकची झपाट्यानं वाढ होतीय. एका पाहणीनुसार भारतात साधारण 16 कोटी लोक फेसबुक वापरतात. 125 कोटींच्या भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या कमी वाटत असली तरी फेसबुक वापरणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळं भारत हा फेसबुकसाठी महत्वाचा देश ठरलाय. वादविवाद करणं आणि मत मांडणं यात भारतीय आघाडीवरती आहे. त्यामुळं मुक्तपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारं फेसबुक सारखं माध्यम भारतात लोकप्रिय आहे. फेसबुक वापरणाऱ्यांची संख्या भारतात वाढत असली तरी फेसबुक बाबत सावधगिरीचा इशारा देणारेही आहेत. फेसबुक हे व्यसन बनत चाललंय की काय यावर आपल्याकडे फेसबुकवरच चर्चा होत असतात. फेसबुकचा प्रमाणात वापर करा असं आवाहन देखील मानसोपचार तज्ञांना करावं लागतंय. तर दुसरीकडे वाढत्या सेल्फीच्या वेळाला फेसबुकमुळे खतपाणी मिळतंय का याचीही चर्चा होते. पण फेसबुक हे माध्यम आहे, त्याचा तुम्ही कसा उपयोग करता हे महत्वाचं. फेसबुकचा उपयोग करून समाजात अनेक बदल घडतानाही आपण पाहतो. एकंदर काय, फेसबुकनं 12 वर्षात जग कवेत घेतलंय. आता फेसबुक म्हणजे जणू आभासी दुनियेतली नवी ओळख बनली आहे. या 12 वर्षात आपलं आयुष्य बदलत गेलं तसं फेसबुकही. फेसबुकनं भन्नाट कल्पना लढवून ऑर्कुटची छुट्टी करून टाकली. कुणी सांगावं अशी एखादी नवी भन्नाट कल्पना घेऊन येणारा उद्या फेसबुकचीही छुट्टी करून टाकेल. भन्नाट कल्पनांच्या जोरावर जगावर राज्य करता येतं हेच फेसबुकनं सिद्ध केलंय. डिजिटल युगात महत्व आहे ते ऑनलाईन असण्याला. त्यामुळे आपल्या राज्यातले शेतकरी आता ऑनलाईन माल विकू लागलेत. तंत्रज्ञानामुळं व्यापारी आणि दलालांची साखळी मोडण्याची ताकद या शेतकऱ्यांमध्ये आली आहे. जलालपूर हे नाशिक जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. इथल्या द्राक्ष बागायतदारांनी आता थेट द्राक्षाची ऑनलाईन विक्री सुरू केली आहे. युरोपात निर्यात होणारी द्राक्ष आता भारतातही उपलब्ध होत आहेत आणि ती देखील ऑनलाईन. आता तुम्हाला द्राक्ष ऑनलाईन खरेदी करता येतील. आम्ही फार्मविला गेम विषयी बोलत नाही आहोत, तर खरोखरच ऑनलाईन द्राक्ष विक्रीची संकल्पना प्रत्यक्षात आणून नाशिकच्या शेतकऱ्यांनी दलाल व्यापारी यांची साखळीच नष्ट केली आहे. bestgrapes.com वरती ही द्राक्ष विक्रीला उपलब्ध आहेत. नाशिक जवळच्या जलालपूर मधल्या शेतकऱ्यांनी ही अभिनव संकल्पना राबवली आहे. 3 शेतकऱ्यांनी 10 ते 12 लाखांची गुंतवणूक करून युरोपच्या दर्जाची द्राक्ष पॅकिंग करणारं हे युनिट तयार केलंय. प्लास्टिकचं आवरण आणि पूर्णतः हायजेनिक परिस्थितीत थेट बागेतली ताजी द्राक्ष पॅक केली जातात. ही द्राक्ष bestgrapes.com या वेबसाईटवर विक्रीला उपलब्ध आहेत.
डेन्मार्क या ठिकाणी, जर्मनी या ठिकाणी द्राक्ष निर्यात करतात, त्याप्रमाणे युकेमध्ये द्राक्ष निर्यात केले जातात, चायनामध्ये केले जातात, परंतु त्या निर्यात दर्जाचे द्राक्ष आहेत ते भारतात विक्रीचा प्रयत्न अजून कोणीही केलेला नाही. हा प्रयत्न आम्ही आमच्या प्रयोग परिवाराच्या मार्फत प्रथम आम्ही मागच्या वर्षी सुरू केलेला आहे. फायदा आमचा असा आहे का, आम्हाला स्वतःचा माल स्वतः विकता येतो आहे सगळ्यात महत्त्वाचं, आणि पाहिजे त्या वेळेला चांगल्या रेटने विकता येतो आहे, आणि आणि ग्राहकांना पण आम्हाला चांगला माल खायला द्यायला ते समाधान मिळते. एक वर्धून उत्तम गुणवत्ता आणि आरोग्यदायी द्राक्ष ग्राहकाला मिळावी यासाठी द्राक्षांची शुगर चेक केली जाते. प्रयोगशाळेत रेडियस फ्री टेस्ट करून त्यांची प्रमाणपत्र वेबसाईट वरती आहेत. द्राक्षांच्या 6 व्हरायटी सध्या या वेबसाईट वरती आहेत. निर्यात बाजार भावानुसार 150 रुपये किलोनं ही द्राक्ष उपलब्ध आहेत. किमान 2 किलो द्राक्षांसाठी ऑनलाईन ऑर्डर घेतली जाते. आमचं मोटो आहे की फ्रेश फार्म फ्रेश ग्रेप्स, म्हणून जेव्हा जे ऑर्डर देतात तेव्हाच शेतकऱ्यांना आम्ही जे क्लाउड बेस्ड सिस्टीम मिळाली त्याच्यानुसार त्यांना मेसेज जातो की हा हा द्राक्ष पाहिजे, तेव्हा ते द्राक्ष त्यातनं तोडता आणि ग्राहकांना डायरेक्ट डिलिव्हरी दिली जाते. म्हणजे फार्म फ्रेश हे जो मोटो आहे त्यानुसार आम्ही वेबसाईट आणि त्याला सपोर्टिंग क्लाउड बेस्ड सिस्टीम पण बनवलेली आहे. शेतकऱ्यांना बाजार भावापेक्षा कमी भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांना या उपक्रमामुळे चांगलाच वचक निर्माण होईल. प्रयोगशील शेतकऱ्यांनी केलेल्या या अनोख्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद देण्याचं काम आता ग्राहक राजाचं आहे. टू बी असा प्रश्न हॅम्लेटला पडला होता, करावं की करू नये असा प्रश्न शेक्सपियरच्या हॅम्लेट समोर होता. तसाच प्रश्न हेल्मेटच्या बाबतीत औरंगाबादकरांना आणि खास करून स्मार्ट पुणेकरांना पडलाय. दुचाकी चालकांना हेल्मेट घालणं आता बंधनकारक होते आणि त्याची सुरुवात औरंगाबाद आणि पुण्यातून होते. हेल्मेटमुळे अपघातात जीव वाचतो असं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगत असली तरी जागतिक आरोग्य संघटनेहून आपल्याला जास्त कळतं असं समजणारे देखील आपल्याकडे आहेतच की. त्यामुळे हेल्मेट गरजेचं आहे हे सांगतानाच हेल्मेट घातलं नाही तर कायदेशीर कारवाईला तोंड द्यावं लागेल याची जाणीवही वाहतूक पोलीस करून देत आहेत. एकंदर दुचाकी चालकांच्या डोक्याचं रक्षण करणं ही पोलिसांसाठी एक मोठी डोकेदुखीच ठरते. हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांना बुधवारी परिवहन मंत्र्यांनी फुलं वाटली तर दुसऱ्याच दिवशी हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून पोलिसांनी पावत्या फाडायला सुरुवात केली. हेल्मेट न घालता बाईक चालवाल तर दंडात्मक कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. औरंगाबादमध्ये 2 दिवसात 8 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी मुंबई पुणे नागपूरमध्येही करण्यात येईल असं दिवाकर रावते यांनी जाहीर केलंय. हेल्मेट अत्यावश्यक आहे ह्या प्रकारचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेश देण्यात त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आलेले आहेत. मुंबई नागपूर संभाजीनगर आणि याच्या पुढे पुण्यामध्ये सुद्धा याची अंमलबजावणी जोरात सुरू होईल. परिवहन मंत्र्यांनी हे जाहीर केल्यावर लगेच पुणे पोलिसांनी पावती पुस्तकं सरसावली आहे. चौका चौकात उभं राहून पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या चालकांवर कारवाईला सुरुवात केली मात्र त्यामुळे दुचाकी चालक वैतागले. अनेक ठिकाणी वाहन चालक आणि पोलीस यांच्यात वाद सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळालं. हेल्मेटच्या विषयावरनं पोलीस आणि वाहन चालक जे तरुण आहे त्यांच्यामध्ये काही या ठिकाणी वाद देखील झडताना दिसतोय. खरं तर पुणेकरांनी सुरुवातीपासूनच हेल्मेट सक्तीला विरोध केलाय. माझं हॉस्टेल इथेच असल्यामुळे आणि चौक क्रॉस केल्याच्या नंतर कॉलेज असल्यामुळे इथल्या इथे हेल्मेट घालणं मला नेसेसरी वाटत नाही. पुणेकरांचा या कारवाईला कडाडून विरोध आहे. राज्याच्या मोटर वाहन कायद्यानुसार महापालिका क्षेत्रात हेल्मेट सक्ती लागू नाही त्यामुळे केंद्र आणि राज्याच्या मोटर वाहन कायद्याचा अभ्यास करा असा सल्ला स्मार्ट पुणेकरांनी दिवाकर रावतेंना दिलाय. एक नंबरलाच असं म्हटलेलं आहे पालिका क्षेत्रांमध्ये सर्व मोटरसायकली चालवणाऱ्या किंवा त्यावर बसलेल्या व्यक्ती यांना अपवाद करण्यात आलेले आहे. पुणे शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये येतं, ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेमध्ये येत नाही. रावते साहेब अभ्यास करा. हेल्मेट घातल्यानं पाठदुखी डोकेदुखी असा त्रास होतो असा दावा केला जातोय मात्र त्यात तथ्य नाही. बाईक स्वारांचे अपघात पाहिले तर हेल्मेट किती गरजेचं आहे हे पटतंय. हेल्मेट घातल्यामुळे वाहन चालकांच्या डोक्याचं रक्षण होतं. हेल्मेटला असलेल्या सुरक्षा काचेमुळे तुमच्या डोळ्यांचं रक्षण होतं. गाडी चालवताना कोणताही कीटक बारीक खडा धूळ किंवा इतर काही तुमच्या डोळ्यात जात नाही. हेल्मेट घालून गाडी चालवल्यानं उन्हाचा त्रास होत नाही, थंडीचा कडाकाही जाणवत नाही. हेल्मेट डोक्यावर असताना अपघात झाला तर विम्याचा दावाही विनासायास निकाली निघतो. त्यामुळं वाहन चालकांनो हेल्मेट तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. जान है तो जहान है असं म्हटलं जातं. त्यातली जान शाबूत राखण्याकरता हेल्मेट गरजेचं आहे. 14 फेब्रुवारी हा दिवस जगभर व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो.
हा व्हॅलेंटाईन डे जवळ आला की पुणे जिल्ह्यातल्या मावळचे शेतकरी आनंदून जातात. खेड्यातील शेतकरी आता व्हॅलेंटाईन डे साजरा करायला लागले की काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. मावळचे शेतकरी आणि व्हॅलेंटाईन डे यांचं नातं खऱ्या अर्थानं गुलाबी आहे. जवळपास 1 कोटी रुपयाच्या गुलाबांची फुलं देश विदेशातल्या बाजारपेठेत याच काळात पाठवली जातात. या शेतकऱ्यांना भक्कम साथ मिळाली तर मावळची ही फुलशेती अधिक रंगतदार होईल एवढं मात्र खरं. गुलाब आणि व्हॅलेंटाईन डे चं सेलिब्रेशन म्हणजे एक अतूट नातं. हेच सेलिब्रेशन लक्षात घेऊन गुलाबाची बाजारपेठ विस्तारतीये. फुल उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांसाठी व्हॅलेंटाईन डे हा सुगीचा कालावधी मानला जातो. या कालावधीत गुलाबाला सर्वाधिक मागणी आणि भाव मिळतो. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातून विविध कॉर्पोरेट कंपन्यांसह सुमारे 150 शेतकरी हरितगृहात फुलांची शेती करतायत. इथूनच अमेरिका, जपान, इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, दुबईत गुलाबाची निर्यात होतीये. यंदा मावळ तालुक्यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 50 लाख तर भारतीय बाजारपेठेत 40 लाख गुलाब विक्रीसाठी पाठवला जाणार आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मावळच्या गुलाबाला 15 रुपयांचा तर भारतीय बाजारपेठेत 10 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी वर्ग खुशीत आहे. लोकल मार्केटचा रेट आमच्याकडे यावर्षी 200 रुपयापर्यंत पर बंच म्हणजे एक फुलाला 10 रुपये दर असा आगाऊ बुकिंग झालेली आहे. इंटरनॅशनल मार्केटचा विचार केला तर 15 रुपये पर फ्लॉवर अशी आम्ही विक्री केलेली आहे. आणि ह्या वर्षी आम्ही स्वतः ग्रुपमधून एक्सपोर्ट केलेलं आहे तर मधली जे चेन असते एजंट लोक वगैरे आम्ही काढून टाकले त्यामुळे आम्हाला ह्या वर्षी चांगला फायदा झालेला आहे. गुलाबाची विस्तारित बाजारपेठ लक्षात घेता मावळच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पवना फुल उत्पादक संघ नावाची एक फर्म स्थापन करत गटशेतीचा प्रयोग केला. याद्वारेच आंतरराष्ट्रीय व्यवसाय हे शेतकरी करू शकतात. मात्र देशी व्यवसायात अजूनही अडचणी येत असल्याची खंत ते व्यक्त करतात. लोकल मार्केटचा विचार जर केला तर अपडाऊन खूप असतंय. शेतकऱ्याचा माल जातो पण तो कसा विकला जातो त्याच्यावरती शेतकऱ्याला काहीच ठेवता येत नियंत्रण ठेवता येत नाही. त्यासाठी आम्ही ग्रुप शेतकरी सगळे एकत्र येऊन मार्केटिंग स्वतः करतोय पण डोमेस्टिक मार्केटला आम्हाला मार्केट उपलब्ध होत नाहीये. व्हॅलेंटाईन डे साठी खास करून लाल गुलाबाला अधिक मागणी असते. त्यात बोर्डेक्स, टॉप सिक्रेट, सामुराई, अप्पर क्लास या जातींना विशेष मागणी असते. तर यंदा गोल्ड ड्राईक, अवलॉज, पॉयझन, सकीरा, ट्रॉफिकल, अमेझॉन या जाती विशेष पॉप्युलर आहेत. टॉप सिक्रेट असेल, बोर्डेक्स असेल, या दोन व्हरायटी जास्तीत जास्त करून आपल्याकडं इंटरनॅशनल मार्केटला चालतात. त्यानंतर अवलॅंच, रिवायवल, गोल्ड स्ट्राईक इत्यादी, ट्रॉफिकल इत्यादी व्हरायटीज ह्या डोमेस्टिक मार्केटला चालणाऱ्या आहेत. त्यामुळं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या व्हरायटीजवरती लोक जोर देतात. गुलाबाची विस्तारित बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी भविष्यात चांगला पर्याय ठरू शकते. त्यासाठी गरज आहे ती शासनाकडून अधिक लक्ष देण्याची. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.